मार्गदर्शन होईल। प्रगाढ असं शिक्षण शिक्षण चिंतन शिक्षणाचं सबलीकरण प्रगाढ अशी ज्ञान लालसा वक्ता दशशयश्रू अशा असंख्य नामावलीदानाने सन्मानित असलेले नांदेडे सर। सर्व महिला शिक्षकांना विनंती आहे की आपण बसावं, साहेबांचं आता भाषण होणार आहे, कोणी उठू नका आणि बाहेर जे आहे त्या पण आतमध्ये यायला पाहिजे। आपल्या या कार्यक्रमाला अशा पद्धतीनं वेगळं स्वरूप येऊ नये, सगळ्यांनी बसावं। आपले स्वयंसहाय्यक जे आहेत त्यांना इकडे मध्ये पाठवा, महिलांना सगळ्यांना। मॅडमच्या आवाहनाला आपण नक्कीच प्रतिसाद देऊ। मी यानंतर नम्रतापूर्वक पाचारण करतोय सन्माननीय डॉक्टर गोविंद नांदेडे साहेबांना, ते आपणाशी तुकारामांची गाथा आणि त्यातील नागरी स्त्रियांचा सन्मान या विषयावर आपण सर्वांशी संवाद साधणार आहेत। सर्व शिक्षकांचा आदर सन्मान असलेले सन्माननीय गोविंद नांदेडे साहेब, सर्वांच्या प्रेरणेचा चैतन्याचा झरा, आपण सर्वांनी जागेवर बसायचंय। मी सर्वांना आपली नम्रतापूर्वक विनंती करतो, कृपया आपण जागेवर बसायचंय। सरांच्या मार्गदर्शनानंतर त्यांच्या व्याख्यानानंतर आपल्याला या ठिकाणी ब्रेक आहे, लंच ब्रेक असणार आहे। सर्व भगिनींना नमस्कार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, असं ज्या दुर्गेचं वर्णन केलेलं आहे, ज्या महिलेचं वर्णन केलेलं आहे, अशा 2500 दुर्गा महिला समोर बसलेल्या आहेत। पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं एक अशी दुर्गा या विचारपीठावर ज्ञानपीठावर अशी दुर्गा आहे की ज्या बोलताना किती वेळ बोलत राहावं त्यांनी आदरणीय ठाकूर मॅडम, ऐकत राहावं असं वाटत होतं। त्यांच्या बोलण्यानंतर कुणीही बोलू नये इतकं सुंदर भाषण त्यांनी केलेलं आहे। तुम्हा सगळ्यांच्या भावभावनांना मनोभावनांना अत्यंत हळुवार प्रतिसाद आदरणीय मॅडमने दिलेला आहे, त्यांचं मी खरंच अभिनंदन करतो। मी 8 वर्ष शिक्षण अधिकारी होतो नांदेड जिल्हा परिषदेला। आम्ही एक म्हणायचं, आमचे CEO दुसरंच म्हणायचे काहीतरी। आमचे उपक्रम आम्ही ज्या ज्यावेळी सांगितले त्या त्यावेळी आमचे CEO म्हणायचे अजिबात नांदेडे काही करू नका असलं, आणि आमची तर दिनदर्शिका तयार असायची वर्षभराची सगळी। आज आदरणीय वर्षा मॅडमला ऐकत असताना प्रकर्षानं जाणवलं आणि मनात असा एक स्वार्थी हेतू आला की त्यावेळी मॅडम असतं तर किती छान झालं असतं, आणि जिल्ह्याच्या खऱ्या अर्थानं एका शैक्षणिक उपक्रमाला आपण अधिक उत्तमपणे प्रतिसाद दिला असता। ज्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं, दोन्ही शिक्षणाधिकारी भाग्यवान आहेत की ज्यांना मॅडमनी एवढी मोठी ही संधी दिलेली आहे। आदरणीय प्रशांत दिग्रस्कर साहेब, डॉक्टर सविता बिरगे मॅडम, दोघंही तुम्ही भाग्यवान आहात, उत्तम काम करत आहात। शिक्षकांच्या भावभावनांशी हृदयाहृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी गातिले, द्वैत न मोडिता केले अपना ऐसे अर्जुना। गेल्या 2-3 तासापासून तुम्हा सगळ्यांचा संवाद मी ऐकतो आहे आणि खरंच मला अतिशय आनंद वाटला की या अतिशय भाग्यशाली कार्यक्रमात मला सहभागी होता आलं। माननीय दिलीप कुमार बनसोडे साहेब, बंडू आमदुरकर, गौसिया वडजकर, नंदकुमार काकडे, पंजाब सूर्यवंशी, हनुमंत काकडे, संचलन करणारे रवी आणि सुचिता मॅडम, खरं तर आपल्या सगळ्यांचंच यासाठी अभिनंदन करावं वाटतं की महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात 2500 शिक्षकांचा मेळावा पहिल्या प्रथम घडतो आहे गेल्या 50-60 वर्षामध्ये। 1995ला आम्ही 1000 शिक्षिका आदरणीय कुमुद बन्सल मॅडम आल्या होत्या जिल्हा परिषद सभागृहामध्ये। 1000 शिक्षिका, त्या तिथं सभागृहाची क्षमता कमी होती, पण एक दिवस घेतला होता। 2500 शिक्षिकांचा हा मेळावा घेऊन आदरणीय ठाकूर मॅडम, बिरगे मॅडम आणि जिगस्कर मॅडमनी खऱ्या अर्थानं विक्रम मोडलेला आहे। तुम्ही भाग्यवान आहात, कुणालाही स्वाक्षरी आणि सही करण्याची आज बंधन ठेवलेले नाही याचाही मला खूप आनंद वाटला। सह्या केल्या असत्या त्यातल्या अर्ध्या निघून गेल्या असत्या आतापर्यंत, सही केलेली आहे, काय फरक पडणार आहे आता, हा थांबा की जा, काही प्रश्न होता। पण एकाही आमच्या भगिनींनी सही केलेली नाही, तरीही इथं बसून आहेत 2500 भगिनी। देशातल्या राज्यातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना याची नोंद घ्यावीच लागेल इतका हा अभूतपूर्व असा शैक्षणिक जागृतीचा सोहळा आहे।
खरं तर तुम्ही मनात आणलं तर शिक्षणाची गुणवत्ता नांदेड जिल्ह्याची महाराष्ट्रात देशामध्ये टॉप करू शकता. एक शिक्षिका भगिनी 10 शिक्षिका इतकं काम करते असं एक संशोधन आहे, शैक्षणिक संशोधन. अजिबात गर्दी नाही. हे जर 2500 शिक्षका असते आतापर्यंत 50% उठून गेले असते सगळे, किंवा काहीतरी आपापसात बोलत राहिले एकही शब्द न बोलता. 2500 महिला एकत्र बसू शकतात 3 तास, हा देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला एक सुंदर विक्रम आहे. एवढं भगिनी 2.5 तास 3 तास बसू शकतात, जगात असं कधी घडलेलं नाही, आज इथं घडलेलं आहे. आणि या सगळ्याची सूत्र जातात आदरणीय ठाकूर मॅडमकडं, कारण त्यांनी इतकं प्रेमानं तुम्हा सगळ्यांना, खरं तर दोन्ही शिक्षण अधिकारी आणि आमच्या सीओ मॅडमनी तुम्हा सगळ्यांच्या सन्मानाचं एक नवं पर्व या 2500 विराट सभागृहामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मी अतिशय आनंदी आहे की तुम्हा सगळ्यांना ही संधी मिळालेली आहे. भाग्यवान आहोत आम्ही सगळे. मी परवा खासदारांच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणालो होतो की आला शिशिर संपत, पानं गळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडा वेलींना लागली, एक नवा ऋतू वसंत येतोय. अशा वसंत ऋतूच्याच काळामध्ये आदरणीय सीओ मॅडमनी 2500 शिक्षिका भगिनींना एकत्र करून पुढच्या वर्षीच्या नवनिर्माणाचं आणि शैक्षणिक गुणवत्तेचं एक पर्व आज त्याचं रणशिंग फुंकण्यात आलेलं आहे. की पुढच्या वर्षी मला माहिती आहे मॅडमची बदली अजून 2 वर्ष अजिबात होत नाही, काळजी करू नका, 100% अगदी. कारण तुम्हाला सगळ्यांचं मानसिक सामर्थ्य जेव्हा एकत्र येतं तेव्हा विश्वातली कुठलीच ताकद, फक्त त्या कलेक्टर झाल्या तरच आपण जाऊ देऊ, नाहीतर तोपर्यंत अजिबात जाऊ देणार नाही मी त्यांना. जिल्हाधिकाऱ्यांचं प्रमोशन असतं पुढचं, त्यावेळेला ठीक आहे, पण अतिशय सुंदर असा हा सोहळा होतो आहे. हा सोहळा काही सामान्य सोहळा नाही, मायेचा, ममतेचा, सत्य, शिव आणि सुंदराचा हा अनुपम सोहळा आहे. विश्वातल्या गौतम बुद्धाच्या करुणेचा हा अनुपम सोहळा आहे. महावीराच्या दानतीचा आणि मैत्रीचा अनुपम सोहळा आहे. जगातल्या ज्या ज्या कोणी चांगलं काम, उत्तम काम केलंय त्या सगळ्यांच्या चांगुलपणाचा हा सारांश आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे एकत्र बसणं म्हणजे, कारण वर्गात जाऊन नमन नवनिर्माणाचं एक सुंदर पर्व तुम्ही वर्गात जाऊन निर्माण करत असता, असेच मेळावे मी शिक्षणाधिकारी असताना आम्ही तालुक्याला घेत होतो. तिथं आम्ही 1000 शिक्षक एकत्र करून एक दिवसाचा मेळावा असायचा. दुपारी वरण आणि भात जेवायला असायचं, मजेत अगदी मस्त गप्पा व्हायच्या. आज मॅडमच्या भाषणातला एक सगळ्यात आनंदाचा भाग हा वाटला की तुमच्याशी संवाद केला मॅडमने, खूप चांगला संवाद. सीईओ म्हटलं शिक्षण शिक्षकांनी 90% सीईओ कधी पाहिलेच नव्हते गेल्या 50 वर्षामध्ये. सीईओ कशाला, ईओ कधी पाहायला मिळत नव्हते. मी 12 वर्ष प्राथमिक शिक्षक शिंदल टीचर शाळेला होतो, मी एकटाच, मीच शिपाई, मीच कारकून, मीच हेडमास्तर, मीच गुरुजी, सगळं मीच करायचा. शिक्षण अधिकारी 12 वर्षात मी पाहिलाच नाही, शेवटी राजीनामा देऊन निघून गेलो, पण शिक्षण अधिकारी मला पाहायला मिळाला आहे. सीईओ तर कधीच नाही आयुष्यामध्ये. आज आदरणीय सीईओ मॅडम तुमच्या पुढं 2-3 तास बसून आहेत, हे तुमचं आणि आमचं भाग्य आहे. तुम्हाला आत्मसन्मानाच्या अप्रतिम प्रतलावर त्यांनी अधिष्ठित केलेलं आहे. खऱ्या अर्थानं दुर्गेचं रूप याला म्हणतात की तुम्हाला सगळ्यांना एवढा सन्मान दिलाय त्यांनी, अप्रतिम. कारण 2 प्राथमिक शिक्षिका बहिणी आज अध्यक्ष आहेत. शैक्षणिक इतिहासातलं हे देखील एक नवं पर्व आहे. कधीच प्राथमिक शिक्षिका जिथं सीईओ आणि ईओ आहेत तिथं कधीच अध्यक्ष नव्हते इतिहासामध्ये, कधीच. आज आमच्या 2 शिक्षिका बहिणी अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत. हा सगळ्यात मोठा सन्मानाचा भाग आहे. खेड्यापाड्यात वाडी तांड्यात तुम्ही शिकवता, कोणाची तक्रार नाही म्हणाले मॅडम, अगदी बरोबर आहे. एक कविता संग्रह आमच्या दानी ताईंचा प्रकाशित करण्यात आला आणि केंद्रे सरांनी अप्रतिम अशा प्रकारचं एक पोस्टर प्रकाशित करण्यात आलं. या दोघांचेही अभिनंदन, कारण रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकोबाऱ्याने म्हटलंय. सतत अस्वस्थ राहणारे हे शिक्षक आहेत की ज्यांनी हे सुंदर अशा प्रकारचा कविता संग्रह निर्माण केला. तुम्हीही त्याच अस्वस्थ दशकाचे किंवा अस्वस्थ चळवळीच्या सदस्य आहात. मला माहिती आहे इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये 8व्या वर्गापर्यंत पुरुषाला प्रवेशच नाही, सगळ्या स्त्रिया असतात कंपल्सरी. तिथं शिक्षक किंवा टीचर हा शब्द स्त्रीलिंगी आहे इंग्लंडमध्ये. टीचर म्हटलं की ही टीचर कधीच नसतं, सी टीचरच. आपल्याकडे आम्ही पुरुषांना शिक्षक म्हणून नेमतो, पण 8व्या वर्गापर्यंत इतर देशामध्ये पुरुष नसतोच. माया, ममता, अनुकंपा, सहानुभूती ह्या सगळ्या गोष्टी मावलीच्या, कैवल्याच्या हृदयात असतात. आणि ते मावलीचं आणि कैवल्याचं हृदय म्हणजे तुमच्या रूपानं इथं बसलेलं आहे. 2500 माऊली ज्ञानेश्वराच्या रूपानं, तुकोबाऱ्याच्या रूपानं इथं बसलात. तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती करण्यासाठी मी उभा आहे. मीही शिक्षक होतो, मगाशी सांगितलं 12 वर्ष. गावातल्या लोकांचं एकच म्हणणं असतं,
आमच्या पहिलीपासून ते चौथीपर्यंतच्या मुलांना वाचायला यावं. खडखड खडखड अगदी अपेक्षा भार नाहीत त्यांच्या की आम्हाला IAS करा IPS करा, अजिबात नाही. मुलांना वाचायला यावं. आणि दुर्दैवानं वाचन शिकवताना जून महिन्यामध्ये मी शिक्षणाधिकारी असताना आम्ही आदरणीय ठाकूर मॅडमनेही चिठ्ठी उचलून शाळा भेट नावाचा उपक्रम सुंदर सुरू केलेला आहे. चिठ्ठी उचलून शाळा भेटचा तोटा काही होत नाही. तुम्ही वेळेवर जाता, तुम्ही तर अजिबात लेट नसता. मला माहिती आहे सगळ्या शिक्षिका भगिनी अजिबात लेट नसतात कधीच अगदी. आणि म्हणून चिठ्ठी उचलून शाळा भेटीला आम्ही शाळेवर गेलो की शिक्षिका तेवढ्या अर्धा तास अगोदर आल्या असायच्या शाळेमध्ये. एक चार दोन शिक्षक असायचे ते उशिरा असायचे. पण एका महिन्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की शिक्षणाधिकारी पहाटे 4 वाजता चिठ्ठी उचलतात आणि 5 वाजता निघतात आणि माहूरला किंवा माहूरच्या जवळच्या कुठल्या तरी एखाद्या गावाला सकाळी 7 येऊन बसतात. शिक्षकांना सगळ्या पेपरला जेव्हा असं आलं तेव्हा सगळ्या शिक्षकांनी 2 महिन्यानंतर एकाही शिक्षकाची ॲब्सेंट तर केलीच नव्हती आम्ही. पण फक्त तिथं जाऊन शिक्षकांना म्हणायचं आणि भेटायचं की सर तुम्हाला उशीर झालाय, एकही उशीर केला नव्हता. पुन्हा एकदा हा उपक्रम आदरणीय ठाकूर मॅडमनी सुरुवात केलेला आहे. मला असं वाटतं की ही शिक्षा देण्यासाठी नाही, प्रेरणा देण्यासाठी. ज्या वर्गातल्या सर्व मुलांना वाचता येत होतं त्यांना तिथलीच रान फुलं घेऊन एक श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करून सर्व्हिस बुकमध्ये नोंद करत होतो. यांचं काम शाळेला भेट दिली अचानक पथकानं, अतिशय उत्तम काम करणारी ही शिक्षिका भगिनी आहे किंवा हे शिक्षक आहेत असा आम्ही त्यावर नोंद करायचो. लोकांची अपेक्षा असते मुलांना वाचायला यावं. दुर्दैवानं आपण जूनमध्ये बऱ्याच वेळा मी ज्या ज्यावेळी शाळेला डायरेक्टर होतो राज्याचा त्याही वेळा बघितलंय कक्का किक्की कुक्कू केकळ कोको महिना 2 महिने तेच असतं. हातात छडी देऊन ज्या ज्यावेळी थोडासा आळस येतो आम्हाला त्या त्यावेळी छडी देऊन वाचते कक्का किक्की कुक्कू. ते लेकरू बिचारं वाचते थकते. अर्थहीन अक्षरांना अर्थहीन शब्दाला अजिबात अर्थ नसतो या. आणि म्हणून मुलं वाचायला शिकत नाहीत. आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून खरं तर तुम्हाला मराठीच्या पेट्या दिल्या होत्या मी डायरेक्टर असताना SCERT मध्ये. त्यामध्ये सुंदर शब्द आणि चित्र अशा दोन्हीच्या जोड्या आहेत. शब्द आणि चित्राचा अनुबंध जोडला की शब्दाचा संदर्भ चित्राच्या रूपाने मेंदूत बसतो 5 वर्षाच्या मुलांच्या डोक्यात. तुम्ही फक्त 10-12 वेळा 200-300 शब्द मुलांना वाचायला द्या, महिन्यात 1.5 महिन्यामध्ये मुलं वाचायला शिकतात. पण ते कक्का किकी मोडून टाका अगोदर. पहिली सूचना ही आहे तुम्हाला. ठीक आहे मॅडम, काय हरकत नाही. हो दुसरं महत्त्वाचं आहे एक अत्यंत कर्मशील कर्मयोगिनी खऱ्या अर्थानं शिव मॅडमचं असंच वर्णन करणं मला अतिशय योग्य वाटतं. आपल्या सगळ्यांतून त्यांच्या अपरिहार्य कार्यालयीन कामासाठी त्या जात आहेत आपल्या सगळ्यांना, पण एवढं सुंदर अशा प्रकारचं ज्ञानपीठ देऊन जात आहेत. दुसरं असतं, अपेक्षा अशी होती की मी सहसंचालक असताना पहिलीपासून इंग्रजी या विषयाचा आम्ही शासन निर्णय तयार केला होता. मी जास्त वेळ नाही बोलणार, कृपा करून खाली बसा, मॅडमला जाऊ द्या. एक 10-12-15 मिनटं आपण छान संवाद साधू आणि त्यानंतर मी माझं भाषण संपवेल. हा भाषण नाही, एक तुमच्या आणि माझ्या अनुभवाचा एक सुंदर अशा प्रकारचा एक सुंदर गुंफण आहे, कारण मी देखील तसंच काम केले तुमच्यासारखं. म्हणून थोडा वेळ खाली बसा आणि एखाद्या रविवारी तुम्हाला यावं वाटलं तर मॅडमकडे भेटायला जा. तुम्हाला ते अतिशय छान प्रकारे संवाद साधतील तुमच्याशी, त्यांना छान वाटेल. थोडा वेळ बसा. तुम्ही आणि आम्ही सारेच भोजन करू या कार्यक्रमानंतर. लोकांची दुसरी अपेक्षा असते छोटीशी की मुलांना किमान 5वीच्या किंवा 4थीच्या मुलांना छोटंसं इंग्रजी यावं. दुर्दैवानं काय होतं, आपण पहिलीपासून इंग्रजी सुरुवात केलं, त्याचा शासन निर्णय मीच तयार केला होता, जसा प्रगत महाराष्ट्राचा शासन निर्णय केला. अपेक्षा असते I am coming, You are going, Open that door, असे सोपे सोपे वाक्य मुलांना यावेत. शिक्षिका भगिनींना माझी विनंती आहे, वर्गामध्ये पहिलीला इंग्रजी शिकवताना सोपी सोपी वाक्य मागच्या बाजूला. सर मागच्या बाजूला सर्व महिला शिक्षकांना माझी विनंती आहे, आपण सर्वजण सेल्फीसाठी आहात हे मान्य आहे. मॅडमसोबत फोटो करण्याची तुमची कितीही इच्छा असली, दाट इच्छा असली, तरी समोर एक वक्ता आपल्यासाठी या ठिकाणी पाचारण केलेला आहे. कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. सरांचं वक्तव्य या ठिकाणी चालू आहे, या गोष्टीची जाणीव ठेवूनच आपण समोर जाऊया.
आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, जेव्हा तुम्ही इंग्रजी विषय शिकवता सोपं इंग्रजी बोलायचं, कम हियर गो दियर व्हेर इज युअर पेन व्हेर इज युअर बुक अशा सोपे सोपे वाक्य जर तुम्ही एक महिना दोन महिने मुलांना इंग्रजी शिकवताना बोललात तर 90 दिवसामध्ये मुलं इंग्रजी बोलतात, सोपं सोपं इंग्रजी, आय एम कमिंग यू आर गोईंग। दुर्दैवानं इंग्रजीचं एक वाक्य वाचतो आम्ही आणि ते मराठीत सांगतो, थोडासा हा बदल केला तर पालकांच्या मुलांना जेव्हा इंग्रजी येईल तेव्हा तुमच्या आणि आमच्या आत्मसन्मानाचं एक काम सुरू होईल, पर्व सुरू होईल। मी हायस्कूलला हेच सांगितलं शिक्षकांना की सोप्या सोप्या भाषेत इंग्रजी शिकवा। दुसरं, जेव्हा तुम्ही वर्गात प्रवेश करता तेव्हा जेव्हा आत्ता इतक्या वेळ ती चर्चा झाली, स्माईल करून थोडंसं हसत जेव्हा वर्गात प्रवेश करता, तुम्ही करता, आमचे पुरुष जरा गंभीर असतात, जेव्हा वर्गात प्रवेश करतात तेव्हा अतिशय कुठून तरी श्रद्धांजली वाहून आलेत अशा प्रकारचा चेहरा करून येतात, तेव्हा लेकरांना ते अजिबात आवडत नाही। जेव्हा तुम्ही थोडंसं आनंदाने वर्गात प्रवेश करता तेव्हा 35% आकलन मुलांचं अधिक होतं, म्हणजे तुम्ही शिकवलेलं त्यांना अधिक समजतं, हा त्या तुमच्या विद्यार्थ्यांच्या चांगल्या संबंधाचा नात्याचा हा अर्थ आहे। म्हणून तुम्हाला दुसरी एक विनंती आहे की वर्गात जाताना हसत खेळत जा। तिसरी सूचना, जेव्हा तुम्हाला वाटतं की आता शिकवायची इच्छा नाही, अजिबात शिकू नका। जेव्हा तुम्हाला वाटतं आता शिकू नये बोर आहोत, बिलकुल बसायचं वर्गामध्ये, तुमचा कोणी विस्तार अधिकारी किंवा केंद्रावरून काय म्हणाले तर त्यांना माझं नाव सांगा, राज्याच्या पूर्व संचालकाने हे सांगितलंय म्हणावं। जेव्हा तुमचा मूड नसतो शिकवायचा तेव्हा तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा त्याचा नेगेटिव्ह, त्याला आम्ही अध्ययन संक्रमणाच्या तीन प्रकारापैकी एक प्रकार आहे ऋण संक्रमण। ऋण संक्रमण होतं जेव्हा तुम्ही नाराज असता, इच्छा नसते, शिकवण्याबद्दलची मुलाच्या मनातली प्रीती संपून जाते आणि मायनस शिकायला लागतो मुलगा, लॉस ऑफ लर्निंग त्याला अध्ययन शास्त्रामध्ये म्हणतात। त्यामुळे जेव्हा तुम्हाला बोर होतं तेव्हा सरळ बाजूला बसा, मुख्याध्यापकांना सांगा सर मला एक 2 तास तरी आता शिकवणं शक्य नाही, मी 2 तास बसणार आहे, आराम करणार आहे, करा आराम, काही होत नाही। जेव्हा तुम्ही फ्रेश व्हाल तेव्हा मात्र अधिक उत्तम आणि आनंदाने शिकवा, त्या 2 तासाची भरती पुढे काढा। टाचण, आम्ही तर पत्रच काढलं होतं टाचण काढू नका म्हणून, मी डायरेक्टर असताना मला माहीत होतं की ज्या ज्यावेळी मी 12 वर्ष शिक्षणाधिकारी, 5 वर्ष उपसंचालक 17, 5 वर्ष सहसंचालक 22 आणि 3 वर्ष संचालक 25 वर्षामध्ये मी बघितलंय टाचणावर लिहिलेलं कधीच कोणी वर्गात शिकवत नाही। काहीतरी लिहायचं म्हणून घाईघाईमध्ये तिथं लिहितात आणि विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख आले तर सर हे बघा सर आम्ही काढलेलं आहे, ते देखील बघत नाहीत। तुम्ही शिकवलेला तास आणि टाचणामध्ये काय आहे बघितलं जात नाही। पण आम्ही लिहिलं होतं की टाचण ऐच्छिक ठेवा, ज्याला इच्छा आहे त्यांना काढू द्या, पण टाचण नाही म्हणून ऍब्सेंटी करायची नाही, असं आम्ही एक पत्रच काढलं होतं डायरेक्टर असताना राज्याचा। उगीच काहीतरी मनात नसताना करण्यापेक्षा न केलेलं बरं। एखाद्या दिवशी हे सगळं खरं बोलतोय बरं का, मी तुम्हाला हे सगळं करून बघितलंय आम्ही, एखाद्या दिवशी मी मग अशी म्हटलो, एखाद्या दिवशी खरंच तुम्हाला असं वाटलं की आज अजिबात मूड नाही, त्या दिवशी घरी जा। दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल एखाद्या दिवशी तर तो दिवस नंतर भरून काढा जेव्हा तुम्ही फ्रेश व्हाल, कारण याशिवाय शिक्षण प्रिय होणार नाही। मुलं शाळेची घंटा वाजताना रडत रडत शाळेत येतात आणि सुटाईची घंटा वाजताना हसत हसत पळत असतात। तुमचा आणि आमचा हा पराभव आहे आयुष्यातला सगळ्यात मोठा, ज्या दिवशी घंटी वाजताना आनंदाने मुलं शाळेत येतील आणि शाळा सुटल्यानंतर रडत रडत जातील त्या दिवशी आजच्या मेळाव्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल असं मला वाटतं। आणि ते करायचं असेल तर मला असं वाटतं की आमच्या शिक्षिका भगिनी अतिशय उत्तम प्रकारे ते काम करू शकतील। गणित हा असाच एक अर्जुन कठीण विषय, मला स्वतःला देखील गणित कधी आवडत नव्हतं, मी मराठीचा विद्यार्थी आहे, मला मराठीलाच सुवर्ण पदक मिळालं होतं 95 विद्यापीठामध्ये पहिला आलतो MA, पण गणित अजिबात जमत नव्हतं, माझ्या सगळ्या मुलांचं गणित कच्चं होतं। आता एक PSI आहे भरबान म्हणून या शिकवला, सगळं परफेक्ट PSI चांगला DYSP होईल आता, पण गणित अजिबात जमत नाही। तो सगळ्यांना सांगतो माझ्या गुरुजीचं गणित कच्चं होतं म्हणून मला गणित जमत नाही, माझ्या गुरुजीचं प्रशासन सगळं दुसरं चांगलं होतं, त्यात मला नंबर 1 आहे मी, पण गणितात कच्चा आहे। माझ्या प्रिय शिक्षिका भगिनींनो, शिक्षिका बहिणींनो, असा एखादा विषय कच्चा असेल तर त्यावर थोडंसं फोकस केलात की तो चांगला होतो नक्कीच, अगदी अधिक अभिरुची घेऊन शिकवलं की मला खात्री आहे की आपण उत्तम करू शकतो। तिसरं, एका आमच्या दानी मॅडमनी आत्ता कविता संग्रह काढला, हे पराक्रमाच्या शर्तीचं द्योतक आहे, सतत काहीतरी नवीन करत जाणं। जसं
आम्हाला नाद आहे परीक्षा देण्याचा. काल मला येऊतीला एक सन्मानपत्र दिलं, सुवर्ण पदक मिळालं म्हणून. परवा राज्यपालाच्या हाताने 63व्या वर्षी सुवर्ण पदक मिळालं मला 30व्या डिग्रीला. 30वी डिग्री 3वर 0-30, 20 MA आणि 10 इतर डिग्री आहे, PhD नेट सेट. माझी विनंती आहे तुम्हाला, कृपया करून शिकत रहा. जितके तुम्ही उत्तम शिक्षण घ्याल तितके तुम्ही उत्तम शिकवाल. तुम्ही जर बी एड आणि डी एड कधीतरी झाला आहे, आता काही गरज नाही शिकायची म्हणत असाल, आता वाचायची गरज नाही म्हणत असाल, तर मुलांना नाही कळणार. उद्या शिकवायचा पाठ कमीत कमी 2-3 वेळा घरी वाचून बघा, आणि उद्या वर्गात एंट्री केल्यानंतर एखाद्या चित्रपट, आज दुपारी चित्रपटाचे कलाकार येणार आहे तुमच्याकडं, एखाद्या अमिताभची एंट्री पडद्यावर होते तशी एंट्री तुमची आपल्या शिक्षकांची वर्गात झाली पाहिजे. आणि त्या आनंदामध्ये जेव्हा तुम्ही वाचून शिकवता 2-3 वेळा घरी, त्यानंतर तुमचं अध्ययन अध्यापन विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतात. तुम्ही जर घरी वाचलाच नाही धडा आणि वर्गात जाऊन शिकवायला लागलात, तर प्रामाणिकपणे सांगतो एकही मुलगा तुमच्याकडे बघत नाही. आणि तुमचं बंधन नाही मुलांवर, तुमच्यापेक्षा बाहेरची कोकिळा जर गोड गात असेल वसंत ऋतूमध्ये, तुमच्या अध्यापनाकडे कोणी लक्ष देत नाही, कोकिळेचा आवाज ऐकतात विद्यार्थी सगळे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, छान अभ्यास करून वर्गात जात जा, मजा येते. नाहीतरी 1995 नंतर जेवढे शिक्षक भरती झाली आहे, 12वी सायन्सला मेरिट आलेले शिक्षक आणि शिक्षिका आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट अशा प्रकारची शिक्षकांची पिढी पुढाली आहे 95 नंतर 90 नंतर. तुम्ही ते सगळे 90च्या नंतरच्या आहात मला खात्री आहे. आणि म्हणून छान लेकरांना शिकवा. तुमची मुलं डॉक्टर व्हावेत, तुमची मुलं कलेक्टर व्हावेत, तुमचे मुलं IIT व्हावेत अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. पण तुमच्या मुलांना जसं तुम्ही मोठं व्हावं म्हणता, वर्गात बसलेली 3री सखू, 4थ्या वर्गातली वत्सला, ह्या मुली देखील खेड्यापाड्यातल्या वाडी तांड्यातल्या डॉक्टर होण्याची ताकद आहे त्यांच्यामध्ये, लक्षात घ्या. त्या मुलीला डॉक्टर करण्यासाठी वर्गातलं अध्यापन तुम्ही अधिक उत्तम केलं, वर्गातलं अध्यापन तुम्ही तर्क अनुमान आकलन विश्लेषण संश्लेषण प्रश्न विचारणं या पद्धतीनं जर वर्गातलं शिकवणं केलात, तर माझी प्रत्येक खेड्यातली मुलगी डॉक्टर होऊ शकते हे तुम्हाला बंधपत्रावर लिहून देतो. आजपर्यंत शहरातल्या मुली डॉक्टर झाल्या, खेड्यातल्या फार कमी मुली डॉक्टर झाल्या. आता शहरात डॉक्टर करण्याची गरज नाही, आता खेड्यातल्या मुली डॉक्टर करण्याची गरज आहे. आणि ते करण्याचं काम 2500 आमच्या बहिणी 100% करतील याची मला खात्री आहे. आपण पगारासाठी नोकरी करत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही स्वतःला नोकर नाही समजलो. विस्ताराधिकारी येऊ देत, BO येऊ देत, नाही तर UO येऊ देत, मी स्वतःला नोकर कधी नाही समजायचा. मी शिक्षक समजायचा, कारण शिक्षक कधी कुणाचा नोकर नसतो, तो शिक्षक असतो. आणि शिक्षक कधी निवृत्त होत नाही. निवृत्त होतात शिक्षण संचालक, निवृत्त होतात शिक्षण अधिकारी. म्हणून आम्हाला माझी शिक्षण संचालक, माझी शिक्षण अधिकारी म्हणतात. कधी कोणा शिक्षकाला माझी शिक्षक कोणी म्हणत नाही, त्याला आयुष्यभर शिक्षकच म्हणतात. आणि तुम्हाला आयुष्यभर शिक्षिकाच म्हणतात, हा फरक आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय ताई आणि बहिणींना विनंती करतो की खरंच अभ्यास, या कविता संग्रहासारखं कविता पुस्तकात तयार करा, काही चांगले चांगले निबंध द्या, वर्तमानपत्रात लेख द्या. आमच्या जिल्हा परिषद शिक्षकाचा एखादा लेख आला की मी आवर्जून वाचून त्याला फोन करत असतो की सर किंवा ताई तुमचा लेख वाचला, अप्रतिम लिहिला आहे, त्यातली काही प्रतीकं काही प्रतिमानं थोडीशी विस्कळीत झाली आहेत, ती अधिक चांगली करा अशी सूचना करत असतो. अशी पुस्तकं जेव्हा शाळातून तुम्ही लिहाल तेव्हा तुमचं अध्यापन आणि अध्ययन अधिक चांगलं होईल. जेव्हा आपणच अभ्यास करणं बंद केलं की शिकवणं बंद होऊन जातं, नीट शिकवता येत नाही. परीक्षेला बसा, ज्या परीक्षेला काही संस्थेतले कोणी नाहीत, तुम्हाला जिल्हा परिषदेची मान्यता, मी बिरगे ताईंना विनंती करतो की जेव्हा जेव्हा आमची एखादी शिक्षिका BEd-ला MEd-ला PhD-ला बसणार असेल, त्या त्यावेळी तात्काळ मान्यता देण्याची तुम्हाला विनंती आहे कृपा करून. कारण मला मान्यता घेण्यासाठी जेव्हा मी ऑफिसला यायचा, मी छोट्या क्लंबरला होतो, मी जूनमध्ये अर्ज द्यायचा, मला MEd-ला परीक्षेला बसायचं आहे, कृपा करून मला मान्यता द्या. एप्रिलपर्यंत मान्यता येत नव्हती, तोपर्यंत निकाल लागून जायचा. आणि दुर्दैवानं MEd-चा निकाल लागला, मी विद्यापीठात पहिला आलो, मला सुवर्णपदक मिळालं. 87 अनेक सुवर्णपदक मिळाले गुरुजी असताना. मला मेमो आला की तुम्ही MEd केलंय, आज तुमचा फोटो आहे पेपरला विद्यापीठात पहिला आल्याचा. मान्यता कधी घेतली होती तुम्ही आमची? आणि तुम्ही तात्काळ ऑफिसला या. मी गेलो ऑफिसला आणि म्हणालो की मीच आहे नांदेडे, गोविंद नांदेडे. ते म्हणाले मेमो दिलाय तुम्हाला, तुम्ही MEd-ची मान्यता न घेता MEd-ला परीक्षेला का बसलात? म्हटलं मॅडम मी, मॅडम नाही, त्यावेळा साहेब होते, त्यांचं नाव सांगणार नाही, साहेब म्हटलं जूनमध्ये मी अर्ज दिलाय,
पण मला काही मान्यता देतच नव्हते ते माझ्या एमएडला. मी एमएड करून टाकलं. आता विद्यापीठात पहिला आलो ही चूक झाली. हे करायला नको होतं मी. फक्त साधं पास होऊन पेपरला बातमी न येता राहिलो असतो तर जमलं असतं. पण तसं जमलं नाही. आणि खरं सांगतो तुम्हाला, त्याच वेळा मला वाटलं जसं बिरगेताई दिग्रसकर साहेब शिक्षकाचे शिक्षणाधिकारी झाले, त्याच वेळा मी ठरवलं की एमएडला विद्यापीठात पहिला येऊन कौतुक तर कोणी केलंच नाही. मेमो दिला आणि इन्क्रीमेंट बंद करा म्हणले. इन्क्रीमेंट बंद होण्याची पाळी येण्याच्या आत मी जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी झालो आणि राजीनामा देऊन निघून गेलो. बस आयुष्यात अपमान जेव्हा होतात तेव्हा अपमान तुम्हाला आम्हाला मोठं करत असतात. जितके तुमचे अपमान अवहेलना झाली तितके तितके तुम्ही मोठे होत जाता, अभ्यास अधिक वाढवत जाता. तुम्हाला खरं सांगतो, बिरगेताई आणि दिग्रसकर साहेब एक आदर्श शिक्षणाधिकारी खऱ्या अर्थाने मिळालेले आहेत. अत्यंत उपक्रमशील आहेत. तुम्हाला बिनधास्तपणे शिक्षणाधिकारी जायची परवानगी आहे. नाहीतर पूर्वी शिक्षक जर ऑफिसला आला तर त्याला खाऊ की फाडू, तोडून टाकू की काय, अशा प्रकारच्या भावना व्हायच्या सगळ्यांच्या. गुरुजी कसं काय आले ऑफिसला? आता तुम्ही निर्धास्तपणे येऊ शकता. जेव्हा मी शिक्षणाधिकारी म्हणून त्या खुर्चीवर बसलो, प्रायमरी टीचर पहिला असेल मी त्या खुर्चीवर बसणारा. आता हे दोघंही प्राथमिक शिक्षक होते, बिरगेताई प्रायमरी टीचर होत्या, दिग्रसकरही होते. पण प्रायमरी टीचर ज्या दिवशी खुर्चीवर बसले त्या दिवशी प्रायमरी शिक्षकांच्या दुःखाला त्या दिवशी वाचा फुटली खऱ्या अर्थानं. आणि मग प्रत्येक वेळा आलेल्या शिक्षकांना न्याय द्यायचा प्रयत्न तेही करतात, आम्हीही करतो. माझी खरंच विनंती आहे, परीक्षेला बसला जाता तर परीक्षेला बसा. तुम्ही अभ्यासाला बसलात की तुमचे लेकरं बसतात, सुनबाई बसते किंवा नातू बसतात, आता वय जास्त असेल तर. आणि अधिक उत्तम अभ्यासानंतर अधिक चांगलं तुमचं अध्यापन होतं. आजची ही कार्यशाळा अप्रतिम कार्यशाळा आहे. एका छोट्याशा प्रतिकात्मक कथेनं मी माझ्या या संवादाचा खऱ्या अर्थानं समाप्त करतो. एक आर्थर नावाचा राजा होता. त्या राजाला शेजारच्या राजानं पराभूत केलं. पराभूत करून जेलमध्ये टाकलं. त्यावेळा आर्थर आता फाशीवर जाणार, तितक्यात त्या जॉन नावाच्या राजाला दया आली. तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर दिलास तर तुला मी फाशी देणार नाही, जेलमधनं सोडून टाकेन. आर्थरला बरं वाटलं की एक प्रश्न विचारला जाईल, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपण प्रयत्न करू आणि त्या उत्तरानंतर छानपैकी आपल्याला मोकळीक होईल. राजाला समोर आणलं आर्थरला जॉननं आणि प्रश्न विचारला, स्त्रियांना काय आवडते? प्रश्न मोठा चांगला आणि अतिशय दैदिप्यमान प्रश्न होता. स्त्रियांना काय आवडते? राजा म्हणाला, तुम्हाला एक महिना वेळ देतो या प्रश्नाचं उत्तर घेऊन या, तुमची फाशी रद्द, तुम्हाला नाही फाशी देणार मी. आर्थर घरी आला, राजाला प्रधानाला सगळ्यांना आईला सगळ्यांना विचारलं. कोणी म्हणाले कपडे आवडतात, कोणी म्हणाले बाहेर स्टॉल लावलाय पैठणी साड्या आवडतात, कोणी म्हणाले दागिने आवडतात, कोणी काही म्हणाले, कोणी काही म्हणाले, याचं समाधान नाही झालं उत्तरानं. कोणीतरी म्हणालं की या गावाच्या बाहेर एक शापित गंधर्विनी म्हणजे एक चटकीन आहे, ती दिसायला कुरूप आहे पण ती उत्तर देते असल्या प्रश्नाचं सगळ्या. राजा तिथे गेला, हात जोडले, नमस्कार केला आणि म्हणाला, मी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या, मला फाशी होणार नाही. त्या चटकीनं सांगितलं, उत्तर देते 90 वर्षाची चटकीन, पण तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. राजा परेशान झाला की या उत्तरानं जर इतकी मोठी किंमत द्यावी लागत असेल तर काय कठीण आहे, पण तो म्हणाला, प्राणापेक्षा काही मोठं नाही. त्या चटकीनं उत्तर दिलं, ती चटकीन नव्हती, अर्थात ती पुढे सांगते की मी गंधर्व गंधर्वाची अप्सरा आहे, शाप दिल्यामुळे मी खाली आहे. प्रश्न उत्तर दिलं तिनं, स्त्रियांना दागिने आवडत नाहीत, साड्या आवडत नाहीत, पैसा आवडत नाही, धन आवडत नाही, दौलत आवडत नाही, सन्मान आवडत नाही, स्त्रियांना स्वयं निर्णयाचा अधिकार आवडतो. कोणीतरी नवऱ्यानं लुडबुड केलेली, सासूनं लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. आम्हाला आमचा निर्णय घेण्याचा अधिकार आवडतो. जगात सगळ्यांचं जास्त काय आवडत असेल आम्हाला? आमचा आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार. राजा खुश झाला, उत्तर दिलं, राजा मोकळा झाला आणि पुन्हा आला राज्यामध्ये. आपल्या फाशी चुकली, आता लग्न करून घ्यायला जायचं होतं त्या 90 वर्षाच्या चटकिनीसोबत. आला आणि म्हणाला, मी लग्न करायला तयार आहे. लग्न झालं. चटकीनं त्याला विचारलं, मी रात 12 तास अप्सरा होईल आणि 12 तास चटकीन राहील, तुला कोणतं आवडेल, दिवसा अप्सरा राहू की दिवसा चटकीन राहू? राजाला तिनं दिलेलं उत्तर आठवत होतं की स्वयं निर्णयाचा अधिकार स्त्रियांना सगळ्यात जास्त आवडतो. राजा म्हणाला,
दिवसात अप्सरा राहायचं की रात्र राहायचं हे तू ठरवून तू निर्णय घे स्वतःचा आणि मला सांग. त्यावेळा मात्र ती म्हणाली मी 24 तास अप्सराच राहते, तू मला जे उत्तर दिलंस मी दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराचं तू मला उत्तर मागितलं जसच्या तसं, स्वयं निर्णयाचा अधिकार मला दिलास. जगामध्ये महिलांना आमच्या भगिनींना स्वयं निर्णयाचा अधिकार आवडतो. आज आदरणीय सीओ मॅडम, शिक्षणाधिकारी मॅडम, दोघांनी शिक्षणाधिकारी साहेबांनी तुम्हा सगळ्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला. सह्या नाही करायच्या, आनंदाने फिरा, साड्या घ्या, जेवण करा आणि उत्तम रीतीने आज हा दिवस एन्जॉय करा, आनंद करा. जीवनामध्ये कधीही कालच्यापेक्षा आजचा दिवस अधिक उत्तम करा. कालच्यापेक्षा आम्ही अधिक उत्तम कविता लिहिली, कालच्यापेक्षा अधिक उत्तम भाषण केलं शाळेमध्ये, काल मला गाता येत नव्हतं आज मी सुंदर गाणं गायला शिकले, असे नवे नवे सुंदर सुंदर प्रतिभेचे गुण तुमच्यामध्ये आणा. आजचा दिवस तुम्ही आणि मी आयुष्यभर विसरणार नाही. मला आवडणाऱ्या हरिवंशराय बच्चनच्या 4 कवितेच्या ओळीनं माझ्या या संवादाचं या विचाराचं मी निरूपण करतो. असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थैंक यू. मैं सन्माननीय साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण आता एक ब्रेक घेऊया. मैं आपण सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो, पुढच्या सत्रामध्ये आपण महत्त्वपूर्ण एका कार्यक्रमाला या ठिकाणी सादरीकरण करणार आहोत. लीना भागवत आणि मंगेश कदम हे सिने दिग्दर्शक कलावंत या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम अगदी 3 वाजता आहे. कृपया आपण 3 वाजेपर्यंत जेवण करायचं आहे बाहेर. सर्वांना माझी आग्रहाची विनंती असेल, जेवण करा आणि 3 वाजताच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला या. मुद्दा म्हणून या सिने कलावंतांना आपण मुंबईहून पाचारण केलेलं आहे, ते वेळेच्या आत सभागृहामध्ये येणार आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या मुलाखतीचा आनंद घेण्यासाठी कृपया सर्वांनी जेवण करून 3 वाजता सभागृहामध्ये यायचंय. या मुलाखतीचं सादरीकरण डॉक्टर नंदकुमार मुळमुळे हे करणार आहेत.
हॅलो चेक हॅलो बाहेर थांबलेल्या अध्यापक रुग्णांना विनंती आहे कृपया तुम्ही आतमध्ये येऊन बसावं. अनेक दिन वारसी यांच्यानंतर ज्यांनी व्हायोलिनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपली कला ही ज्ञात केली आहे असं सन्माननीय पंकज श्रीभाते सर या ठिकाणी आहेत. आदरणीय प्रशांत दिग्रेसकर सर आणि सविता दुर्गे मॅडम यांच्या संकल्पनेतून एक सुंदर असा सांगीतिक मिलाप आपल्या सर्वांसाठी. पंकजी श्रीभाते सर कृपया मंचावरती यायचंय. हॅलो चेक Thank you.